यस मम्मा, माझा निर्णय झाला आणि आता तो कोणाच्याही सांगण्याने बदलणार नाही। नशीब, अजून तुझं डोकं ताळ्यावर आहे। आहेच, आणि म्हणूनच कोणाच्याही सांगण्यावरन मी माझा डिसिजन चेंज करणार नाही। मम्मा, मला हे बाळ हवंय। बोलतेस तू मूर्खासारखं काय बोलतेस? अगं दुकानातून बाहुली आणणं इतकं सोपं आहे का ते? तुला कळतंय का तू अडकशील अप्पू? मुलाला जन्म देणं म्हणजे काय असतं तुला कल्पना तरी आहे का? नाही आहे कल्पना, अजिबात नाही। म्हणूनच तर मला ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे। आतापर्यंत ह्या बाळाचा विचार करू नको असं सांगत होतीस, ते का सांगत होतीस ते कळलं मला। पण कसं आहे ना मम्मा, या एका गोष्टीमुळे मी आणि खडूस कधीच सेपरेट होणार नसू। तर हे बाळ मला नक्कीच हवं। सो प्लीज तू उद्याची डॉक्टरांची अपॉइंटमेंट कॅन्सल कर। नाही नको, ऍक्च्युली तेही तू करायची गरज नाहीच आहे। दादा काकाच्या फ्रेंडच आहेत त्या, दादा काकाच करेल त्यांना फोन।